राज्यभरात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शिवसेनेला सोबत घेऊन आघाडी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता। मात्र ही आघाडी झाल्यानंतर दुधातील माशी बाजूला फेकावी अशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षाने आम्हाला बाजूला फेकल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जागेंद्र कवाडे यांनी म्हटले आहे। आणि त्यामुळे मित्रपक्षाला त्यांच्या कृतज्ञतेची जाणीव करून देण्यासाठी संपूर्ण राज्यभर राजकीय उपद्रव मोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले। ते बुलढाण्यात पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते। औरंगाबाद विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या लढ्यात दरम्यान अनेकांचे प्राण गेले। या सर्व शहीदांना मानववंदना देण्यासाठी ते देऊळगाव राजा तालुक्यातील राहेरी पूल या ठिकाणी लॉंग मार्च संघर्षभूमी या ठिकाणी आले असता बुलढाण्यात पत्रकार परिषदेदरम्यान कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आघाडी करण्याच्या संदर्भात सन्मान्य प्रस्ताव येईल त्या पक्षासोबत आघाडी करण्याबाबत आमचा पक्ष विचार करेल। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईपर्यंत आम्हाला सोबत ठेवलं आणि जेव्हा भाजपाचं शिवसेनेचं फाटलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन शिवसेनेने सरकार बनवावं की बनवू नये हे जेव्हा कुसळण सुरू होती तेव्हा याच प्राध्यापक कवाडेने पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेब अशोक चव्हाण साहेब बाळासाहेब तत्कालीन बाळासाहेब थोरात प्रदेश अध्यक्ष होते त्यांना पत्र पाठवून आम्ही आग्रह केला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये बीजेपीची सत्ता येऊ नये यासाठी आपण शिवसेनेला सोबत घेऊन आपण आघाडी तयार करावी अशा प्रकारची सूचना अशा प्रकारची विनंती आम्ही पवारसाहेबांना बाळासाहेब थोरातांना अशोक चव्हाण साहेबांना सोनियाजींना पत्र पाठवून केली सुदैवानं या तिन्ही पक्षाचं एकत्र आलेत महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं। आमची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सत्तेमध्ये आली पण आम्ही मित्रपक्ष असून देखील 2 वर्षाचा काळ उलटला पण सत्तेचा वाटा मात्र आमच्या मित्रपक्षाला त्यात काही मिळाला नाही ही मोठी शोकांतिका आहे। म्हणजे दुधामध्ये माशी पडली कसं अर्गत काढून आपण ते पण दिलं जातं सत्तेच्या दुधामध्ये अशाच पद्धतीनं आम्हाला वगळण्याचा प्रयत्न आमचे मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने केला। त्याच्यामुळे भविष्यामध्ये या पक्षासोबत आघाडी करायची की नाही याचा देखील आमचा पक्ष करतो किंवा दुसरे मित्र शोधायचे राजकारणामध्ये दुसरे मित्र शोधायचे काय हा प्रयत्न आमच्या पक्षाचा सुरू आहे आणि त्यासाठी आमच्या पक्षाच्याकडून एक मोठं आंदोलन उभारलं जाणार महाराष्ट्रामध्ये। MCA न्यूज करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा।